ऐका सांगे स्नायूंच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नागपंचमीचे औचित्य साधून अविनाश पाटील यांच्या घरी नागदेवतेची पूजा गेल्या 48 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने केली जाते. नागपंचमी म्हटले की आज ठिकठिकाणी नागदेवतेची पूजा केली जाते. नागदेवता ही भावाचे प्रतीक असून रक्षणकर्ता म्हणून आजही त्याला संबोधलं जातं. कैलासवासी गंगाराम भिवा पाटील हे विठावा गावातील स्थानिक रहिवासी असून 1969 साली ते 16 वर्षाचे असताना त्यांना गावामध्ये नाग सापडला होता. त्यांनी त्या नागदेवतेला घरी आणले, पण मात्र या नागापासून पाटील व त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची झाली नसून केवळ आईच्या हट्टापोटी त्यांना तो नाग पुन्हा वारुळात सोडावा लागला होता. गंगाराम पाटील हे जेव्हा त्या नागाला स्वगृही अर्थातच त्याच्या वारुळात सोडायला गेले तेव्हा तो नाग त्यांना आपल्याला परत घेऊन जाण्याची विनवणी करू लागला. मात्र तसे न करता त्यांनी त्या नागाला पुन्हा वारुळात ठेवून नागपंचमीला त्या ठिकाणी नागाची पूजा करण्यास त्यांनी सुरुवात केली. कालांतराने गंगाराम पाटील यांचे तीव्र आजाराने निधन झाले. मात्र तत्पूर्वी त्यांनी घरात सोन्याच्या नागाची दरवर्षी पूजा करण्याची मागणी केली होती. तेव्हापासून पाटील कुटुंबियातील सदस्य एकत्र येऊन नागपंचमीला या नागदेवतेची पूजा करीत आहेत. आज या परंपरेचे 48वे वर्ष असून या ठिकाणी सत्यनारायणची पूजा देखील घालण्यात आली आहे. 5 तोळ्याच्या सोन्याच्या नागाच्या प्रतिकृतीबरोबरच येथे मातीपासून बनवलेल्या नागदेवतेचीही पूजा केली जाते. बेलपत्री फुले दूध अर्पण करून येथे नागदेवतेचं पूजन केलं जाते. सोबत गावातील सर्व मंडळी आवर्जून या ठिकाणी पूजेकरिता उपस्थित राहून पूर्वी आमचं गाव एक छोटंसं खेडेगाव होतं आणि त्याचा आजूबाजूचा जो परिसर होता हा सगळा ग्रामीण म्हणजे माळरान शेती वगैरे असा परिसर होता. आणि गेल्या अनेक पारंपरिक पद्धतीने आमच्या गावामध्ये नागाची पूजा केली जायची. गुराखी लोक गुरं घेऊन जायची, त्यावेळेस त्यांना कुठेतरी नाग निघालेला दिसला. आम्ही नागाची पूजा वगैरे तिथून केल्यानंतर आम्ही घरी परत असताना दादांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता घरी चला. आणि मग तो तिथून अर्ध्या रस्त्यात निघून गेला. निघून गेला आणि मग तो त्याच ठिकाणी गेला आणि त्यांनी तो नाग त्या कपारीतनं दगडाच्या कपारीमध्ये नाग होता त्या नागाला बाहेर काढलं. आणि विशेष म्हणजे त्या नागाने त्याला कुठल्याही प्रकारची हिंसा केली नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. त्याने अगदी आरामात लहान मुलासारखं त्या नागाला गावात आणलं, गावात फिरवलं, अनेक घरी त्याची पूजा केली. ज्या वारुळातनं आणला होता तिथं गेला आणि त्यांनी सोडून दिला. फक्त सोडताना तो पाठीमागे फिरल्याबरोबर नाग हा स्वच्छने आला आणि त्याच्या पायाला विळखा घातला. विळखा घातल्यावर तो घाबरला. घाबरल्याने त्यांनी पाय झटकून दिला. नाग स्वतःहून जाऊन वारुळात बसला. आणि गेले अनेक वर्ष, जवळजवळ 12 ते 14 वर्ष नाग त्याच ठिकाणी त्या कपारीमध्ये नागपंचमीच्या एक महिना अगोदर यायचा. झाली गोष्ट अशी की 8-15 दिवसांनी भाऊ आमचा आजारी पडला. आजारी पडल्यानंतर इतका त्याला टायफॉइडचा आजार झाला की त्याला आम्ही KM हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण तत्पूर्वी त्याला घरातनं नेताना त्याची वाचा बंद झाली. वाचा बंद व्हायच्या आधी त्याने आईला काही गोष्टी सांगितल्या की मला तू सोन्याचा नाग देणार का. आई बोलली आपली ऐपत नसेल पण चांदीचा तरी आम्ही देणार. मग तो बोलला की तुम्ही देणार पण माझ्याकडनं फेड नाही होणार. आणि तो त्याची वाचा बंद झाली आणि 8 दिवसानंतर तो KM हॉस्पिटलला डेथ झाला. आणि तेव्हापासून त्याची आठवण म्हणून गेली 47 वर्ष आम्ही नागाची पूजा करतोय. नागपंचमीच्या दिवशी सत्यनारायणची पूजा करतोय. सर्व लोक आमच्या गावामध्ये येतात आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने नागाचं दर्शन घेतात आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही हे घरी सगळा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने करत असतो. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे रेल्वे स्थानकावरती गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या 2 आरोपींना ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दररोज लाखो प्रवासी ये जा करतात. अशातच गर्दीच्या वेळी अनेकदा ट्रेनमधून उतरताना मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी ठाणे रेल्वे स्थानकावरती मोबाईल चोरणाऱ्या 2 आरोपींना अटक केलंय. 20 जुलै रोजी एक इसम आपल्या आई वडिलांसह कर्नाटक येथे मूळगावी जाण्याकरता मुंब्रा स्टेशनवरून CST लोकलच्या सहाय्याने मधल्या प्रथम वर्गाच्या पुढील जनरल डब्यामध्ये गर्दी चढत असताना अचानक पाठीमागून एका इसमाने त्यांच्या पॅन्टच्या खिशात हात घालून खिशातील 2 मोबाईल जबरीने चोरी केले. या संदर्भात फिर्यादींनी त्यांचा हात पकडला आणि त्याचबरोबर चालू गाडीतून खाली उडी घेतली. त्यामुळे सदर आरोपीचे इतर साथीदारांनी फिर्यादींना धक्काबुक्की करून ते येथून पळून गेले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनातील अधिकारी व कर्मचारी हे या ठिकाणी दाखल झाले आणि गुप्त बातमीमारांमार्फत त्यांनी CCTV फुटेजच्या आधारे या फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून रफिक असलम, आझाद शेख आणि फरमान सलीम खान यांना अटक केलंय. या आरोपींकडून गुन्ह्यातील एक मोबाईल हस्तगत करण्यात आलेला असून त्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. सदरचे गुन्हे हे आपल्याजवळचे सावज हेरून लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना गर्दीचा फायदा घेऊन गुन्हे करतात.
या गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरतो आणि जर चोरी होताना प्रवाशांच्या लक्षात आल्यास आरोपीचा दुसरा साथीदार त्या प्रवाशांस धक्काबुक्की करतो आणि चोरलेला मोबाईल इतर ठिकाणी उभे असलेल्या त्यांच्या साथीदारांकडे हस्तांतरित करत सदर मोबाईलची विल्हेवाट लावली जाते. या संपूर्ण प्रकरणाची ठाणे रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे उलगडा केला असून यासंदर्भात अधिक तपास करत असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झालेली पश्चिम विश्रांतीची. बस बस रोक दो. कितने हो रहे साहब? सर 55 रुपए. 55 रुपए? हाँ ये ले. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश. आहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506-96-45 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. नाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोपरी परिसरामध्ये आमदार निधीमार्फत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करा अशी मागणी ठाणे मतदाता जनजागरण अभियानातील सदस्यांनी केली आहे. कोपरी येथील कांदळवनांच्या जागेत पालिकेने ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून कोपरी येथे ओपनजी आणि 1 किलोमीटरचा रस्ता विकसित केला होता, परंतु कांदळवन नष्ट करून हे काम करण्यात आल्याचा आक्षेप ठाण्यातील काही दक्ष नागरिकांनी घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे यावत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रातोरात येथील ओपन जिम गायब झाल्याचा प्रकार येथे घडलाय. तसेच येथील रस्ता आम्ही तयार केलाच नसल्याचा दावा पालिकेने केला आहे, परंतु आता या ठिकाणी उद्यान विकसित करण्याच्या नावाखाली तब्बल 55 लाखांचा प्रस्ताव महासभेमध्ये मंजूर करण्यात आल्याचा
असा आरोप ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या वतीने पत्रकार परिषदेअंतर्गत करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रकरणात दस्तरखुद एकनाथ शिंदे ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात देखील दोषी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेअंतर्गत त्यांनी यासंदर्भातील पुरावे सादर केलेत. तर कांदळवनाच्या 50 मीटर जागेपर्यंत काहीच करण्यात येऊ नये असे आदेश असताना देखील पालिकेने आमदार एकनाथ शिंदे यांच्या आमदार निधीतून कोपरी येथील खाडी किनारी असलेला अण्णाभाऊ साठे उद्यान विकसित केलं होतं. यासाठी 1 लाखांचा खर्च करण्यात आला होता. तसंच यामध्ये एक ओपन जिमही विकसित केली होती. त्यामधील साहित्याचा खर्च हा 4,31,000 घरात गेला होता. परंतु ही सर्व जागा कांदळवनात येत असून तो नष्ट करून ओपन जिम आणि या भागामध्ये 1 किलोमीटरचा रस्ताही तयार करण्यात आला होता. यासंदर्भात ठाणे मतदार जागरण अभियानाचे रोहित जोशी यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मिळाल्यानंतर ह्या संपूर्ण प्रकाराचा भ्रष्टाचार उघडकीस आलाय. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. शिक्षक कर्मचाऱ्यांना त्यांना बँक खाते उघडण्याचे स्वतंत्र असून ठाणे जनता सहकारी बँकेने त्यांच्या अधिकारामध्ये सक्ती करणे हे त्यांच्या अधिकारात येत नसल्याचा खुलासा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक आणि पत्रकार परिषदेअंतर्गत केला आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक वेतन 1219 नुसार ठाणे जिल्ह्यामध्ये खासगी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील आपल्या बँकेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन हे ठाणे जिल्हा सहकारी बँकेमध्ये हस्तांतरित करण्याचे आदेश पारित केला होता. या निर्णयानंतर बँकेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र अशी याचिका दाखल करण्यात आली होती. तोपर्यंत इकडे शिक्षकांची खाती जबरदस्तीने ठाणे जनता सहकारी बँकेमध्ये सुरू केली जात असल्याची माहिती ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली आहे. न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर या संपूर्ण याचिकेचा विचार करीत न्यायालयाने शिक्षक कर्मचाऱ्यांना बँक खाते उघडण्यास वैयक्तिक स्वातंत्र्य असून अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी ठाणे यांनी ठाणे जनता सहकारी बँकेने खाते उघडण्यास केलेली सक्ती त्यांच्या अधिकारात येत नसल्याचं स्पष्ट केलं आहे अशी माहिती ठाणे जिल्हा बँकेच्या संचालकांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकारामध्ये शिक्षकांच्या पगाराला उशीर होऊ देणार नाही असं आश्वासन देखील ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकांनी दिलं आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेशी एकूण 7 शिक्षक संघटना संबंधित आहेत. त्यामध्ये एकूण 14,000 शिक्षक कार्यरत आहेत. 1 तारखेपर्यंत त्यासंबंधी शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार जमा केला जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय. तारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9 च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.